विक्रांत मी पण येऊ तुझ्या बरोबर वॉकला. मोनिका पाऊस पडतोय. मी छत्री घेऊन येईन. चल. प्रश्न फक्त भिजण्याचा नाहीये. रस्ते ओले आणि निसरडे, तुझीच पाय घसरला तर रिस्क नको. बर, डब्यात मी गवारीची भाजी दिलेली आहे, ती संपायची. पण मला भेंडीची भाजी पाहिजे. शपथ खोटारडा. गुड मॉर्निंग काकी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग विक्रांत. मी सुद्धा येऊ तुमच्या बरोबर. थोडा व्यायाम होईल ना. हो, पण पाऊस थांबल्यावर आहे. काय झालं? बर, चल छत्री घेऊन ये. नाही यायचंय मला. ठीक आहे. बरं, चला मी निघते. ह्यांना बसमध्ये बसवून येते. चला. नाही काकी, तू थांब, मी घेऊन जातो आणि बसमध्ये बसवतो त्यांना. अरे वा वा, माझं मोठं काम हलकं केलंस तू विक्रांत. थँक्यू. चला. आई छत्री. ओके, बाय. बाय बाय. ये म्हणत होता तर गेली का नाहीस? बघितलंस ना काकी, कसं उपकार केल्यासारखं हो म्हणाले ते, म्हणून मी नाही गेले. बापरे, पारा चढलेला दिसतोय मॅडमचा. शांत व्हा काकी. खूप वेळा विचारलं मी त्यांना येऊ का, तेव्हा नाही म्हणाले. खूप विनवण्या केल्यानंतर हो म्हणाले, म्हणून नाही गेले मी. तू मला मदत करतेस का? म्हणजे जरा डिस्ट्रॅक्ट होशील. ये. चल चल चल, ये बसा. ये काकी, लग्नानंतर सगळेच नवरे बदलतात का ग? मनिका, हे बघ, नंतर का होईना, पण विक्रांत तुला चल असं म्हणाला ना. काकी, तुला वाटतात ना तसे विक्रांत अजिबात नाहीये. म्हणजे तुला वाटतं ना विक्रांत गुड बॉय आहेत म्हणून, ते अजिबात तसे नाहीये. काय गो, आहे आमचा विक्रांत गुड बॉय. हा काकी, विक्रांत सतत घरी आल्यावर दमलेले असतात, कंटाळलेले असतात. मला कधीही बाहेर घेऊन जाताना बघितलंय का कोणी? उत्साहच नसतो ग त्यांच्यात. आणि मला वेळ सुद्धा देत नाही तुमचा गुड बॉय. तुला माहितीये, आमची पोरं ना टॉम अँड जेरी बघायला लागली ना की मी पण बघते त्यांच्याबरोबर आणि खूप हसू येतो. का सांग? कारण ते फनी असतं. हो, आणि नवरा बायकोचं नातं पण असंच असतं, उंदीर मांजराचा खेळ. अगं, प्रत्येकाचा संसार असाच असतो मनिका. पण आमचं लग्न नवीन आहे ना काकी. अगं हो, पण कधीतरी सुरुवात होतेच ना या सगळ्याला. आता मी आणि मोहन, तुला सांगते, आम्ही इतके भांडतो ना की काय सांगू. पण मला तर तुम्ही नेहमी असे रोमॅन्टिकच वाटता. अगं, पण भांडतो पण तेवढेच, अगदी अथर्व आणि आर्यनला लाजवू एवढे. बर, आता चेहरा पाडून बसू नकोस. हा, मला खात्री आहे की विक्रांत जेव्हा घरी परत येईल ना तेव्हा एकदम मस्त मूडमध्ये असेल. विडाबाई, आलेच. कळलं, आता स्टॉक नाही हो. स्टॉक आला की तुम्हाला इमिजिएटली कळवतो. मग तर झालं. हो, देतो, पाठवून देतो. ओके. डॉक्टर साहेब नाही आहेत का? नाही आहेत. काही काम होतं का? ना, पैसे द्यायचे होते. पैसे? कसले पैसे? त्यांना माहिती आहेत. त्यांना माहिती आहे? हा, माहिती आहे. कुठून आलास तू? त्यांना फक्त सांगा की मच्छीवाल्याकडून पैसे आले. मच्छीवाला?
मच्छीवाल्याकडचे पैसे. कसले पैसे? मच्छीवाल्याकडचे पैसे. काय रे तुमचे पैसे? अरे कसले पैसे आहेत हे? हे मधू काका मच्छीवाले. हा हे मच्छीवाले यांनी औषधं मागवली होती, त्याचे पैसे पाठवलेत त्याने. मधू काका हे घ्या, आईला नंतर हिशोब द्या सगळा. मिळाले पैसे मिळाले सांगतात. हा चल झालं समाधान? मी फक्त विचारलं कसले पैसे, बाकी काय नाही. बाकी काय नाहीच आहे. हा निघू. हॅलो. हो 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 मी येतोच आहे लगेच, भगिनी मंडळात येतोय मी. हो 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 हा. तू त्या मुलाला जन्म दे, त्याच्यासाठी आजूबाजूला योग्य माणसं असतील याची जबाबदारी मी घेईन आणि तुला यात अडकू देणार नाही. म्हणजे मूल जन्माला आल्यानंतर तुला हवं ते करायला आणि तुझं आयुष्य जसं हवंय तसं जगायला तू मोकळी असशील. मी तुला बांधूनही ठेवणार नाही आणि जा असंही सांगणार. तुला पुढे काय करायचंय, कसं जगायचंय तो निर्णय पूर्णपणे तुझा असेल. बोल कशी आहेस मनु? मी बरी आहे, तू कशी आहेस? या आय एम गुड, इन फॅक्ट ग्रेट. ताई आर यू ओके? मानसी आता यापुढे मी ओकेच असणार आहे, आय प्रॉमिस यू दॅट. दॅट्स नाईस. खरं सांगू मनु? हा ताई, मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. आय एम रिअली व्हेरी प्राऊड ऑफ यू. ताई अगं एकदम असं काय बोलतीयस? खरंच अगं, तू म्हणाली होतीस ना ते सगळं खरं आहे विक्रांत बद्दल. विक्रांत बद्दल काय? हेच अगं की त्यांनी मला आतापर्यंत खूप समजून घेतलंय, माझ्या या अवस्थेत माझा विचार केला, त्या बाळाचा विचार केला आणि मला घरात ठेवून घेतलं. तुला माहितीये घरच्यांसमोर ना तो मला सारखा सांभाळून घेतो. ही रिअली प्रोटेक्ट मी अलॉट. आणि त्यांनी मला सांगितलंय सुद्धा हे मूल जन्माला आलं ना की मी हे घरही सोडून जाऊ शकते, मला हवं तसं जगू शकते, असं फ्रीडम दिलंय त्यांनी मला. मग मी तसं अजिबात होऊ देणार नाहीये म्हणून. म्हणजे? म्हणजे अगं म्हणून माझ्या लक्षात आलंय की हे घर माझं आहे, हे घर, या घरातली माणसं मला ना खूप आपलीशी वाटतात, सगळे खूप प्रेम करतात ग माझ्यावर आणि खूप लाड सुद्धा करतात. यू आर व्हेरी लकी. आय नो, म्हणूनच मी आता अशी वागणार ना मनु, हे घर मला कधीही दूर लोटणार नाही. आय एम सो हॅपी ताई. तू किती छान बोलतेस माहितीये तुला? खूप छान वाटतंय ऐकायला. लव यू. लव यू टू. बाय बाय. मानसी मला छान बोलायला छान वागायला खूप आवडतं ग, पण लोकांना ते समजत नाही ना, म्हणून असं छान पद्धतीने समजवावं लागतं. ही तुमची औषध. किती आले पैसे? 150 रुपये.
थँक यू. चला डॉक्टर साहेब येतो. मधू काका, ते मच्छीवाल्यांचे पैसे कोण? तू काय करत होशी ते? तू जाणार होतास ना कुठेतरी कामासाठी? नाही हो, कॅन्सल झालं ते. कोणते आपले कोपऱ्यावरचे? हा दांडेकर, त्यांचं ते खोकल्याचं औषध द्यायचं होतं ना नेऊन. गेला त्यांचा खोकला. हे बबन, तू आता गेलास तरी देखील चालेल ना, म्हणजे तुझी जायची वेळ झालेलीच आहे आणि आता दुकानही बंद करणार होत आम्ही. येतो येतो. उद्या वेळेवर ये रे बाबा. हो हो येतो येतो. सांभाळ. हो चाल. हे मला नाही सुचलं पैसे. विजय, हे तुझे पैसे. हा खर तरी माझे नाही येतो, ते आहे ना ते. नको सांगू नकोस आणि मी तुला विचारणारही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव विजय, वाजत गाजत येते ती लक्ष्मी आणि लपत छपत येतो तो पैसा. असा पैसा आपल्याला नकोय. ही वेळ पुन्हा आणू नकोस. चल घरी जायला हवं, माई वाट पाहत असेल जेवणासाठी. दुकान बंद करूया. चल बॅग घेऊया. चल सांभाळ. धन्यवाद. अरे दात पडलेला उंदीर. अब आणि गणपती दोघ. मला फोटोज काल पाठवणार होतास बाय द वे. हो पाठव. आत्ता पाठव. लगेच लगेच पाठव. ठीक आहे लगेच पाठव. जाय बघ. गीता काकी, आमचा सुद्धा एक फोटो काढाल? हो काढते की. माझ्या फोन मध्ये. मला ऍक्च्युली डीपी चेंज करायचा होता. जरा जवळ येता का दोघ? प्रेम मध्ये मावत नाही. गीता नीट क्लिक करा फोटो. दोघ जण प्रेमात येत ना, दिसलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी तसं दाखवलं पाहिजे ना. आपल्या लग्नाच्या अल्बम मध्ये आहेत ना फोटोज, त्यातला घ्या एखादा. शी विक्रांत, हाऊ अनरोमॅन्टिक. काढून घे की एखादा फोटो, काय हरकत आहे. नाही तर काय. अरे हेच दिवस असतात रे असे गोडगोड फोटो काढण्याचे. मला असं वाटतंय की आम्ही दोघं इथे आहोत ना म्हणून लास्ट आहेत बहुतेक. काय हो मग चल निघू. चल. नाही नाही आई बाबा तुम्ही बसा, असं काही नाहीये. चला दाखवा विक्रांत, असे मस्त छान चेहऱ्यावरचे रोमॅन्टिक भाव आण बघू. काय रे सर, त्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात रे. ए मोनिका तू हात हातात घे त्याचा. घे. ए नाही रे. ए गीता एक काम करूया, ह्यांना फोटो काढून दाखवू. फोटो कसा काढतात? चालेल. ऑलवेज रेडी. येस. दाखवा. मस्त आलं रे. ह्याला म्हणतात रोमॅन्टिक फोटो. ओके ओके त्याला दाखव. हे बघ ह्याला म्हणतात प्रेम. ओके आता काढूया फोटो. चला चला चला. ते काय रे विक्रांत, सगळं शिकवावं लागतं तुला. ये ना जवळ, ये ना जरा. तुला अंतर दाखवतो मी, त्याला कळेल. विक्रांत काय झालं? अगो बाई काय? काय नाही, थांब. मी पाणी आणते. हा वर बघ, वर बघ. काय झालं? ग्रांत काय झालं तुम्हाला? म्हणून तुम्हाला सांगत असते हो, जरा नीट बडीशेप खात जा ना. लागला ना ठसका? बरं वाटतंय का आता? आता उद्यापासून बडीशेप खायची नाही हा, प्लीज. बरोबर ना गीता काकी? वर बघा
ठेवू पाणी? बरं वाटतंय आता. पडली का पॅन्ट? अगो बाई, यांच्या पॅन्ट मधून एवढे पैसे? हे काय कपडे घेऊन चाललीस कुठे? अहो कपडे धुवायला नाही होते, यांच्या पॅन्ट मधून हे पैसे पडले. अरे देवा, इतके पैसे? हो, बहुतेक घरी विसरले का? दुकानाचे असतील ते माझ्याकडे. हो हो, तुमच्याकडेच. आहे कुठे विजय? कोण जाणे. विजय, मी आलेच. हा हा. ए विजय, कुठे गेला हा? विक्रांत, आपण प्लीज, मला तुझं हे वागणं बिलकुल पसंत नाहीये. कालही सगळ्यांसमोर तू असंच वागलीस. पण मी यापुढे असंच वागणार आहे विक्रांत. तुला आठवते, तू मला क्लिअरली सांगितलं होतंस, यापुढे आपल्यामध्ये फक्त डॉक्टर आणि पेशंटचं नातं असणार. तसंच मी तुला क्लिअरली सांगते की यापुढे माझं वागणं बदलणार आहे विक्रांत. मोनिका, तू काय बोलतेस मला काहीही कळत नाहीये. तुला आठवते विक्रांत, तुम्हाला म्हणाला होतास आपल्या दोघांमध्ये एक अदृश्य भिंत असणार आहे काय, राईट? आपण दोघ असताना आपण एकमेकांपासून लांब राहतो, पण घरच्यांसमोर आपण कुठेतरी बाहेर जाऊ शकतो ना, लाईक अ लॉंग ड्राईव्ह. लॉंग ड्राईव्ह, पण तिथे गेलो तरी दोघ एकटेच असणार आहोत. ऍक्च्युली मग आपण सगळ्यांना घेऊन जाऊया, सगळे एकत्र जाऊया ना. मला वेळ नाहीये, हॉस्पिटल मध्ये खूप काम आहे. विक्रांत, आत्या सांभाळतील ना हॉस्पिटल. मोनिका, मी तुझ्या बरोबर आणि तू माझ्या बरोबर कुठेही जाणार नाही. येशील तू विक्रांत, नक्की येशील. आता काय, कुणाला तक्रार करणार आहेस? आई, आजी की काकी? मी तुला मनापासून बोलवणार आहे विक्रांत, मग बघ नक्की येशील तू. विक्रांत, विक्रांत लवकर या ना, मी केव्हापासून तुमची वाट बघतीये. विक्रांत लवकर या ना, विक्रांत, विक्रांत लवकर या ना. अगो भाई, काय झालं ग? अगं नाही, येतच नाही विक्रांत खाली. विक्रांत, तेच विचारते मी, काय ग, काय झालं? भांडला वगैरे नाही ना?